मी शनाय शेख, दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुण्याचे पोलीस आयुक्त आणि मुंबईतील वरिष्ठांना निलंबित करावे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी. पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 14 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा सर्व पक्षांनी केला निषेध. आणि पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. आता बातम्या सविस्तराने. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा माओवादी अटक प्रकरणात सरकारला फटकारले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे सांगायला हवं होतं ते वरिष्ठ पोलीस अधिकारी कसं काय सांगतात हा प्रश्न निर्माण झालाय. सरकारचे प्रवक्ते असल्यासारखी पोलिसांची सध्या वागणूक सुरू आहे, त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त आणि मुंबईतील त्यांच्या वरिष्ठांना निलंबित करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पानसरे यांच्या हत्यांमध्ये सनातन संस्थेचा संबंध आढळतोय, त्यावर सरकारला काहीही बोलण्याची गरज वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे. माओवादी म्हणून कार्यकर्त्यांना अटक केली जाते, त्यावर पोलीस मात्र सरकारचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलतायत. मुंबई उच्च न्यायालयानेही सरकार पोलीस यांना फटकारला आहे. खरे तर यांची या प्रकरणात लाजच गेली आहे. मुख्यमंत्री काही राजीनामा वगैरे देणार नाहीतच, किमान त्यांनी आणि पोलीस आयुक्तांनी राज्यातील जनतेची माफी तरी मागावी. सनातनवर बंदी आणायची मागणी जुनीच आहे, पण त्यावर विचार केला जात नाही. माओवादाचा शिक्का मारून तरुण कार्यकर्ते विचारवंत यांना अटक केली जातीये असे अनेक प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर पुरोगामी विचाराचा पुरोगामी आवाज दाबण्याचाच प्रयत्न सरकारकडून झाला आहे, आणि आता हे सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय उच्च न्यायालयाच्या आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर आता हे सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. म्हणजे सनातनसारख्या देशविरोधी देशविरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये सरकारचे अधिकारी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. डॉक्टर दाभोळकरांची हत्यारे मिळालेत 5 वर्षानंतर, खरं म्हणजे फार मोठा ब्रेकथ्रू होता, पण एकही अधिकारी त्या संदर्भात बोलत नाही. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून बोलत नाही. परंतु भीमा कोरेगावच्या बाबतीमध्ये मी सभागृहातही मांडलं होतं, ही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड जे दंगल आहे. पुण्याच्या बाजूला दौंड आणि हडपसरला SRB कंपन्या आहेत 2 तासाच्या अंतरावर, तिथं 12-12 तास SRBला यायला लागतात. याचा अर्थ काय होतो? मिलिंद एक बोटे अटक होत नव्हता लवकर, त्याला अटक झाली. भिडे गुरुजीचं तर राज्याचे मुख्यमंत्री समर्थन करतात, भिडे गुरुजीचा काही संबंध नव्हता म्हणून, तो जो प्रत्येक संबंध आहे त्याच्यामध्ये. मात्र हे सगळं कुठंतरी लोकांचे लक्ष विचलित करण्याचं आणि सनातनच्याकडून लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचं सरकारचा ह्या भीमा कोरेगावच्या निमित्तानं प्रयत्न होता. ज्या ॲडिशनल DG म्हणून अधिकारच नव्हता प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा, पुण्याच्या पोलीस आयुक्ताला अधिकारच नव्हता. हे काम गृहमंत्र्याचं आहे. म्हणजे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखं वागतात आता हे DG आणि CP. म्हणून मी काही दिवसापूर्वी मागणी केली होती यांना निलंबित करा म्हणून, आणि आज आमच्या भूमिका जी आम्ही मांडली जे पक्षपाती करतात, आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गंभीर आक्षेप घेतलेत. पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेचा CBI ने ताबा घेतल्यानंतर आज त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आलंय. न्यायालयाने त्याला 14 सप्टेंबर पर्यंत CBI कोठडी सुनावली आहे. अमोल काळे याचा CBI ने बुधवारी बंगळुरू येथील तुरुंगातून ताबा घेतला होता. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील हा मास्टर माइंड असावा असा CBIच्या वतीने संशय व्यक्त करण्यात आला होता. काळेला आज न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SMA सय्यद यांनी त्याला कोठडी सुनावली आहे. काळे आणि डॉक्टर दाभोळकर हत्याकांडातील संशयित सचिन अंदुरे याची औरंगाबादमध्ये भेट झाली होती. त्यावेळी काळे तेथील लॉजवर राहत होता. औरंगाबादमधील वास्तव्यादरम्यान काळे यांनी अंदुरेला एक पिस्तूल दिलं होतं. दरम्यान काळेने अंदुरेकडे दिलेल्या पिस्तुलाबाबतचा अहवाल प्रलंबित असल्याचं CBI मधील सूत्रांनी सांगितलंय. CBI का कहना यह है कि अमोल काळे ने दाभोळकर मर्डर केसमध्ये जो वेपन यूज और बाईक यूज हुई थी वो सप्लाई किया था, और इसके बेसिस पे वो 14 दिन का पुलिस कस्टडी रिमांड अमोल काळे का लेना चाह रहे थे कोर्ट से. 14 दिन के पुलिस कस्टडी रिमांड के अपोजिशन में अपना आर्गुमेंट ये था कि जो भी मटेरियल केस डायरी में है उसके बेसिस पे अक्यूज का इस पर्टिकुलर ऑफेंस से कोई कनेक्शन नहीं है. CBI के ये कहना कि भाई बाइक और वेपन सप्लाई किया था, ये मेयर सस्पिशन है. उसको बैक करने के लिए कुछ भी मटेरियल CBI के पास में नहीं है. तो जब अक्यूज का प्राइमा फेसी क्राइम के साथ में कनेक्शन नहीं दिख पा रहा है तो उसके कारण पुलिस कस्टडी रिमांड नहीं दे सकते. CBI कोठडी दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा पिंपरी चिंचवडमध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने राम कदम यांचा फोटो असलेल्या फलकावर जोडे मारून निषेध करण्यात आलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
आमदार राम कदम यांनी दहीहंडी प्रसंगी मुलगी लग्नासाठी तयार नसेल तर तिला पळवून आणण्याची भाषा केली होती असं बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी अवघ्या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. तर काही तरुणींनी संताप व्यक्त करत राम कदम यांना खुलं आव्हान सुद्धा दिलं आहे. राम कदम यांच्या वक्तव्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडनं आज खरपूस समाचार घेतला गेलाय. धिक्कारासो धिक्कारासो राम कदम यांचा धिक्कारासो असं म्हणत राम कदम यांच्या फलकावरील फोटोला मनसे महिला कार्यकर्त्यांनी लिपस्टिक लावली आहे. या छक्क्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी सर्वपक्षीय महिलांमध्ये संतापाची लाट स्पष्ट दिसत होती. प्रत्येक महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या फलकावर जोडे मारले आणि राम कदम यांची पक्षातनं हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा केली आहे. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरलेत. शहरातील भारत पेट्रोल पंप येथून चाफेकर चौक चिंचवडपर्यंत त्यांनी पदयात्रा काढली आहे. यावेळी चारचाकी गाडीला दोरीला बांधून ओढत आणत सरकारचा दरवाढ विरोधात त्यांनी निषेध केलाय. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. भाजपा सत्तेत आल्यापासून महागाईचा भडका उडाला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य जनतेचे हाल होत आहेत, मात्र अच्छे दिन येणार या आशेवर अद्याप ही सर्वसामान्य जनता आहे. परंतु डिझेल आणि पेट्रोल दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहेत. पेट्रोल दरवाढ ही 90 घरात गेली तर डिझेल हे 80 रुपयांच्या जवळपास गेले आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वापरणारे नागरिक हेच का अच्छे दिन आहेत असा प्रश्न विचारत आहेत. याच्याच विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दरवाढीच्या विरोधात दरवाढीमुळे जो सर्वसामान्य नागरिकांना जो आर्थिक त्यांचे जे काही गणित असेल ते कोलमडत चाललेले आहे, ह्याचा फटका पूर्ण भारतवासियांना बसत आहे. ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने आज फोर व्हीलर गाडी ओढत नेऊन हे निषेध आंदोलन केलेलं आहे. सर्वसामान्य जो लोग है, जो कामगार वर्ग है, उनको ये रेट परवडता नाही आहे. उनका जो बजेट रहता है महीने का, ये पूरा महीने का बजेट पूरा कॉलेप्स हो गेला है. तो इसके लिए हमने राष्ट्रवादी काँग्रेस युवक के तरफ से ये गाड़ी का जो आंदोलन हमने किया है. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. घाटकोपर येथील भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिका सभागृहात उमटलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेवकांनी राम कदम यांच्या निषेधाची मागणी करत चांगलाच गोंधळ घातलाय. शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी सुरुवातीलाच राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय. कदम यांच्यावर सभागृहाच्या वतीने निषेध करण्याची त्यांनी मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी राम कदम यांच्या प्रवृत्तीचा धिक्कार व्यक्त करत निषेधाचा ठराव सभागृहात मांडला. मात्र त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळाले. महापौर राहुल जाधव यांनी ही निषेधाची मागणी सभागृहात करू नये असं वक्तव्य केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. समलैंगिकता गुन्हा नाही असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय. प्रत्येकाला स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिकांनाही मूलभूत हक्क मिळवण्याचा अधिकार आहे. आता जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलंय. दोन सज्ञान व्यक्तींमधील समलैंगिक संबंध अपराध ठरू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिलाय. या निकालामुळे समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम 377 आज रद्द झालंय. हे कलम म्हणजे मनमानीपणा असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावताना म्हटलंय. पुणे तसेच उपनगरात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. कुत्र्याच्या उच्छादाने पुणेकर नागरिक त्रस्त झालेत. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची नागरिकांवर हल्ल्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय. मात्र नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाकडनं याची दखल घेतली जात नाही. पुणे शहर राहण्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून नुकतेच जाहीर करण्यात आलं. मात्र ह्याच पुण्यात भटक्या कुत्र्यांनी मात्र नागरिकांचा जीव जेरीस आणलाय. शहर तसेच उपनगरात होणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे महिला वर्ग तसेच लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील काही नगरसेवकांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्याविरोधात आपला आवाज उठवला होता. पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. या भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. यावर प्रशासनाला कारवाई करण्यासंदर्भात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी चर्चा सुद्धा केली होती. मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने या संदर्भात कोणतीच कारवाई केलेली पाहायला मिळत नाही. इतकी कुत्रे झालेत की लोकांना घराच्या बाहेर पडायला सुद्धा घाबरायला लागले. वारंवार पेपरला येतं की कुत्र्यांमुळे आज अशा घटना घडल्या. प्रत्येक पुण्यामध्ये अक्षर दहशत झालेले कुत्र्यांची. 4 महिने हा कुत्र्यांच्या संरक्षणाचा किंवा त्यांच्यापासून संरक्षणाचा विषय येत असतो. मोठं माधुरी देखील वारंवार हा विषय घेत असतात. जे ज्येष्ठ नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, लहान मुलं शाळेत जात असतात, गृहिणी जॉबला जात असतात, त्यावेळेस सकाळी सकाळी कुत्र्याची त्याच्या मागे जे कुत्री मागे लागतात ती पाहून अक्षरशः त्याची बिजली बाहेर उडते. आज कित्येक सोसायट्यांमध्ये मध्यंतरी आमच्याच भागामध्ये नेताजी नगरमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यांनी 4 ते 5 मुलांचा अतिशय गंभीर असा चावा घेतला की त्यांचे पूर्ण चेहरा त्यांचा विद्रूप करून टाकला होता. पण याच्यामध्ये आपण पुणे महानगरपालिका काहीच करू शकत नाही कारण केंद्र शासनाचा निर्णय असं म्हटलं जातं. शहरात कुत्र्याने चावा घेतल्याच्या गेल्या महिनाभरात 15 ते 20 घटना घडल्या आहेत. दर महिन्याला जवळपास 1000 व्यक्तींना कुत्रे चावण्याच्या घटना घडत आहेत. महापालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्यात स्पेशल अपयश आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या 1.5 लाखाहून अधिक भटकी कुत्रे शहरात आहेत. त्यांच्या मार्फत होणारे हल्ले देखील वाढत चाललेत. पुणेकर नागरिकाकडून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी वेळोवेळी मागणी होत असताना प्रशासन गप्प का? कॅमेरामन रोहित वनकटेसह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये या आणि अशा अनेक मागण्यांसाठी पुण्यात आज आदिवासी समाजाने भव्य मोर्चा काढलाय. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये या आणि अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्यात. यावेळी शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा, वैभव पिचड हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चात कोणताही पक्ष म्हणून या ठिकाणी आलेला नाही. तर आदिवासींना दिलेल्या ज्या सवलती आहेत त्याच्यावर हिरावून घेण्याच्या काही भूमिका काही घटक करत आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आजचा या ठिकाणी मोर्चा आहे. आज आपण बघितलं की धनगर त्या ठिकाणी आरक्षण आदिवासींचं मागत आहेत. परंतु आमची या ठिकाणी मागणी आहे की धनगराला आरक्षण द्या.
परंतु आमच्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का आला होता. आदिवासींमध्ये समाविष्ट न करता त्या ठिकाणी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आदिवासी संशोधन समिती काम करते. आदिवासी संशोधन समितीवरती जो काही हल्ला झालेला आहे, या हल्ल्याच्या निषेधार्थ पहिला आमचा या ठिकाणी मोर्चा आहे. त्याचबरोबरीने या ठिकाणी आदिवासींच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एका प्रकारे या ठिकाणी शिष्यवृत्ती नाकारली गेली. लहान मुलांच्या शिक्षणाकरता या ठिकाणी लहान वर्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. कमी पटाभावी शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. शिक्षण बंद करण्यात आलेलं आहे. वसतिगृहांमध्ये DBT योजना लागू करण्यात आलेली आहे. या DBT मुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. याच्या निषेधार्थ आणि त्याचबरोबरीने सर्वात महत्त्वाची आमची आरक्षणाची भूमिका की आदिवासी समाजामध्ये इतर कुठल्याही बाबतीमध्ये इतरांना आरक्षण देऊ नये. आदिवासींमध्ये ज्या काही जमाती आहेत या जमातींमधलं आरक्षण तसंच राहावं. त्याला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी दुसऱ्या समाजांना आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण, पोलिसांच्या आदेशाचा भंग, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी कोथरूड, सहकारनगर, मुंडवा, फरासखाना, विश्रामबाग अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये 7 गुन्हे दाखल करण्यात आले. दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तारणेश्वर दहीहंडी मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीव सिंग ठाकूर, साऊंड मालक विजय नरुटे यांचा समावेश आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त तारणेश्वर मंडळाच्या अध्यक्षाने रस्त्यावर विनापरवाना मंच उभारला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण केलंय. रस्त्यावर मंच उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा आणला, तसेच कार्यक्रम बंद करण्यास विरोध केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्हाला जर एखादी मुलगी पसंद असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा, मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असं बेताल वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांना अखेर 3 दिवसानंतर उपरती आली आहे. त्यांनी तब्बल 3 दिवसानंतर आज माफी मागितली आहे. सोमोरी घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये राम कदम यांनी मुक्ता फळ उधळल्यानंतर त्यांच्यावर चोफेर टीका होऊ लागली. राज्यभर त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत होता. त्यांनी गेल्या 2 दिवसांपासून माफी न मागता दिलगिरी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी ट्विटरवरून माफीनामा सादर केलाय. तुम्ही कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, मी तिला प्रपोज केले पण ती मला नाही म्हणते. प्लीज मदत करा. 100% मदत करणार. याआधी मी सांगेन की तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. आईवडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यभर वादळ उठलं असून राम कदम यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली होती. यावर त्यांनी अखेर आज माफीनामा सादर केलाय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी तो वाद निर्माण केलाय, त्यामुळे माता भगिनींची मनं दुखावली असतील तर याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुनश्च एकदा माता भगिनींचा आदर करत मी माफी मागतोय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. वरिष्ठांना निलंबित करावे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी. पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 14 सप्टेंबर पर्यंत CBI कोठडी सुनावली. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा सर्व पक्षांनी केला निषेध. आणि पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.